पाचवा पाठ अभ्यासतोय आपण आम्ल आम्लारी आणि क्षार। या पाठामध्ये आम्ल कशाला म्हणायचं, आम्लारी कशाला म्हणायचं आणि क्षार म्हणजे काय याबद्दल आपण जाणून घेतलं। आता आपल्या लक्षात आले की आम्लामध्ये एच प्लस आयन असतात, आम्लारीमध्ये ओ एच मायनस आयन असतात आणि क्षारांमध्ये या दोघांपेक्षा वेगळे आयन असतात। आम्ल आम्लारी आणि क्षार हे आयनिक संयुगांचे तीन प्रकार आहेत आम्ल आम्लारी आणि क्षार यांच्यानुसार। शिवाय आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय आपण हे अभ्यासलं, कशाला म्हणतात आम्लाची आम्लारी धर्मता। आम्लाच्या एका रेणूच्या विचरणामुळं जितके एच प्लस आयन मिळतात त्या आयनांच्या संख्येला त्या आम्लाची आम्लारी धर्मता म्हणतात। तर आम्लारीचं जर आपण विचारण केलं तर आम्लारीच्या एका रेणूच्या विचरणापासून जेवढे ओ एच मायनस आयन मिळतील त्या आयनांची संख्या ओ एच मायनस आयनांची संख्या म्हणजे त्या आम्लारीची आम्ल धर्मता असते। हे देखील आपण अभ्यासलं आणि आपल्या यावरून लक्षात आलं की आम्लाचा रेणू त्याचं विचरण झाल्यानंतर मूलक कोणतं देतो आणि आम्लारीचा रेणू आम्लधर्मी मूलक देतो म्हणजे विरुद्ध मूलक तयार होतात। ही बाब आता आपल्या लक्षात आली आणि यावरून एखाद्या पदार्थाचा आम्लधर्म आहे का आम्लारी धर्म आहे का तो पदार्थ उदासीन आहे हे ठरतं। आणि ज्या पदार्थाच्या विचरणामधून एच प्लसही आयन येत नाही ओ एच मायनसही आयन मिळत नाही वेगळेच आयन मिळतात त्यांना आपण उदासीन पदार्थ म्हणतो किंवा त्यांचा धर्म उदासीन झाला। आणि मग संयुगांचा प्रकार जर पाहिला तर ज्यांचा एच प्लस आयन मिळतो तो झाला आम्ल, ज्यांचा ओ एच मायनस आयन मिळतो तो झाला आम्लारी आणि ज्यांचा या दोघांपेक्षा वेगळाच मिळतो तो झाला क्षार। हे झाले संयुगांचे प्रकार। आता जसे हे संयुगांचे प्रकार आहेत तसाच मग आपण त्या संयुगामध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊन ते संयुग तयार झाले यांच्या आधारे जर आपण संयुगांच्या प्रकारांचा विचार केला तर मग ते वेगळे दोन प्रकार होतात आयनिक संयुग आणि असंयोजक संयुग। मागच्या वर्षी आपण अभ्यासले आठवीमध्ये आयनिक संयुग कसे होतात, धातू आणि अधातू यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होऊन आयनिक संयुग तयार होतात। तर सहसंयोजक संयुग हे अधातू आणि अधातू या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सची भागीदारी होऊन सहसंयोजक संयुग तयार होतात। आता आपल्याला आयनिक संयुगांमध्ये अभ्यासायचे आयनिक संयुगांबद्दल। आपण सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे, क्षार आहे। शिवाय त्या संयुगाचा प्रकार जर विचारात घेतला तर ते क्षार आहे आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आणि भागीदारी किंवा धातू किंवा अधातू यांच्यापासून तयार झालेले का हा जर आपण क्रायटेरिया वापरला तर मग ते आयनिक संयुग आहे हे आपल्याला लक्षात येतं। आता हे आयनिक संयुग तयार होत असताना आपण आयनिक संयुगांबद्दल अभ्यासतोय। आता आयनिक संयुगांची निर्मिती होत असताना दोन वेगवेगळ्या प्रकारचे आयन निर्माण होतात। आपण गेल्या वर्षी धातू आणि अधातू या पाठामध्ये आयनांची निर्मिती कशी होते ते अभ्यासलं, आयन कसे तयार होतात। ज्यावेळेस एखाद्या मूलद्रव्याचा अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो त्यावेळी तो आपल्या नजीकच्या निष्क्रिय मूलद्रव्यांप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपात प्राप्त होईल यासाठी इलेक्ट्रॉनशी देवाणघेवाण करतो। आणि मग रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतलेल्या एखाद्या मूलद्रव्याला एखाद्या मूलद्रव्याचा अणू इलेक्ट्रॉन देतो किंवा एखाद्या मूलद्रव्याचा अणू एखाद्या मूलद्रव्याच्या अणू कडून इलेक्ट्रॉन घेतो आणि या देवाणघेवाणीमधून नवीन गुणधर्म असणारा पदार्थ तयार होतो त्या पदार्थाला आपण आयनिक संयुग म्हणतो। म्हणजे धातू आणि अधातू यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन आयनिक संयुगांची निर्मिती होते हे आपल्या लक्षात आलेले। आता या आयनिक संयुगांमध्ये दोन प्रकारचे आयन तयार होतात। कसे दोन प्रकारचे आयन तयार होतात, उदाहरणार्थ सोडियम आणि क्लोरीन यांच्या मध्ये सोडियम आणि क्लोरीन यांच्यापासून सोडियम क्लोराईड तयार होतो NaCl तयार होतो आणि NaCl मध्ये सोडियमचा एक धन आयन असतो आणि क्लोरीनचा एक ऋण आयन असतो। या सोडियमच्या धन आयनाला हा धन आयन याचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर याला धन आयन का म्हणतात, कारण इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर हा कुठे जातो कॅथोडकडे जातो आणि म्हणून याला कॅटायन म्हणतात। सोडियमच्या धन आयनांना कॅटायन म्हणतात। तर हे क्लोरीनचे ऋण आयन आहेत, या क्लोरीनच्या ऋण आयनांना हे कोणाचे झाले सोडियमचे झाले, हे सोडियमचे धन आयन कॅटायन झाले। तर या क्लोरीनचे कोणते आयन तयार होतात,
ऋण आयन तैयार होता एनआयन मनता एनआयन कारण का एनआयन मानने कारण याच इलेक्ट्रोलिसिस के एनोड कड़े आकर्षित जता एनोड वरचा प्रभार कोणता असतो धन प्रभार असतो आणि कॅथोडवरचा प्रभार कोणता असतो ऋण प्रभार असतो इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर विरुद्ध प्रभारांमध्ये आकर्षण होतं आणि म्हणून Na+ असताना आपण त्याला कॅटायन म्हणतो आणि Cl- असताना आपण त्याला एनायन म्हणतो कारण हे एनोड कडे आकर्षित जातात Cl- आयन तर सोडियमचे प्लस आयन म्हणजे धन आयन हे कॅथोड कडे आकर्षित जातात म्हणजे त्याला कॅटायन म्हणतात म्हणजे आयनिक संयुगांची निर्मिती होत असताना कॅटायन आणि एनायन या दोन वेगवेगळे आयनांची निर्मिती होते. आता आपण स्थितिक विद्युत अभ्यासत असताना स्थितिक विद्युतचा अभ्यास करत असताना हे पण अभ्यासलं विद्युत प्रभारांची निर्मिती कशी होते. इथं पण प्रभार निर्माण झाला प्रभारांची निर्मिती कशी होते. एखादा प्रभारित पदार्थ असेल तर त्या प्रभारित पदार्थावरचा प्रभार न्यूट्रल उदासीनकडे जातो म्हणजे प्रभारित पदार्थाच्या प्रभाराची पातळी अधिक असते आणि न्यूट्रलची पातळी न्यूट्रल असते म्हणजे ती कमी असते किंवा कमी प्रभाराकडे जाते हे आपण अभ्यासलं. इथं मात्र आपण अणूबद्दल अभ्यासलं अणू तर उदासीन असतो आणि मग अणू उदासीन असताना न्यूट्रल असताना इथं त्याच्यापासून कसा काय प्रभार निर्माण होतो हे अभ्यासायचं आपल्याला. अणू हा विद्युत दृष्ट्या जरी उदासीन असला आपण इथं विद्युत दृष्ट्या उदासीनतेचा विचार करत नाहीत आपण रासायनिक दृष्ट्या अणू क्रियाशील असतो ही बाब लक्षात घ्यायची. अणू जरी विद्युत दृष्ट्या उदासीन असला अणू विद्युत दृष्ट्या उदासीन का असतो कारण त्या अणूवर जेवढा धन प्रभार असतो तेवढाच ऋण प्रभार असतो. अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच अणूमध्ये इलेक्ट्रॉन देखील असतात. इलेक्ट्रॉन हे बाह्य भागामध्ये असतात तर प्रोटॉन अंतर्भागामध्ये असतात आणि अणूमधल्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते म्हणजे धन प्रभार आणि ऋण प्रभारांची संख्या सारखी असते आणि दोघही एकमेकांना निष्प्रभ करतात दोघही तुल्य बळवतात आणि म्हणून अणूवर शेवटी कोणत्याही प्रकारचा प्रभार शिल्लक राहत नाही म्हणून अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. परंतु तो रासायनिक दृष्ट्या क्रियाशील का असतो तर तो रासायनिक दृष्ट्या क्रियाशील असण्यामागचं कारण त्या अणूला आपल्या नजीकच्या निष्क्रिय मूलद्रव्यांप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करायचं असतं आणि निष्क्रिय मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे स्थायी असतं स्थिर असतात ते त्यांचं परमानंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असतं म्हणजे हेलियमचं द्विक पूर्ण असतं आणि इतर मूलद्रव्यांचा अष्टक पूर्ण आहे. हेलियमचं द्विक पूर्ण आहे आणि इतर मूलद्रव्यांचं अष्टक पूर्ण आहे आणि म्हणून सगळे बाकीचे जे मूलद्रव्य आहेत ते त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपला अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात आणि इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमधून कॅटायन आणि एनायन या आयनांची निर्मिती होते. आता ती कशी होते आणि आयनिक संयुग कशी तयार होतात त्याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. आता आपण आयनिक संयुग कसे होतात ते अभ्यासू. बघू आता या सोडियम क्लोराईडचं उदाहरण नेमकं सोडियम क्लोराईड पासून सोडियम आणि क्लोरीन यांच्यापासून सोडियम क्लोराईड कसं तयार होतं. इलेक्ट्रॉन देवाणघेवाण होतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय हे पण आपण अगोदर अभ्यासलंय. कशाला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इलेक्ट्रॉन स्वरूपण. एखाद्या मूलद्रव्याच्या अणून रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर दिल्या किंवा घेतल्या गेलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात आणि हे इलेक्ट्रॉनचं देणं घेणं हे कशावर अवलंबून असतं त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर म्हणजे इलेक्ट्रॉनची वाटणी कशी झालेली आहे. इलेक्ट्रॉनची वाटणी म्हणजे असतं इलेक्ट्रॉन स्वरूपण. ऑर्बिट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ एन इलेक्ट्रॉन आर कॉल्ड एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आणि ते कक्षनिहाय असते. आता उदाहरणार्थ आपण सोडियमचं पाहू. सोडियमचा अणुअंक किती आहे 11 सोडियमचा अणुअंक आहे. म्हणजे सोडियममध्ये 11 अणुअंक याचा अर्थ सोडियममध्ये 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत. त्यांची स्थिती कशी असते हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. तरी सुद्धा थोडासा याचा आढावा घेऊ की पहिली कक्षा पहिल्या कक्षेमध्ये याचे दोन इलेक्ट्रॉन्स असतात. नील्स बोरने सांगितलेल्या सूत्रानुसार इलेक्ट्रॉनचं वितरण होतं 2n2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन आहेत एकूण 11 इलेक्ट्रॉन आहेत सोडियमकडे. आपल्याला 11 इलेक्ट्रॉनचं वितरण करायचंय आणि सोडियमच्या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन मग एकच इलेक्ट्रॉन कारण 11 वितरण पहिल्या कक्षेमध्ये 2 दुसऱ्या कक्षेमध्ये 8 झाले तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. पहिल्या कक्षेला के कक्षा एल कक्षा आणि एम कक्षा.
सोडियम च इलेक्ट्रॉन स्वरूपण जर आप लिहाय कस लिखो सोडियम च इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ एक पद्धति अपन क्लोरिन का जर विचार क्लोरिन अमाउंट है 17 एटॉमिक नंबर क्लोरिन च इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिया कस लिखो अपन समझा क्लोरिन चणु है या क्लोरिन चणु की पहली कक्षा पहला कक्ष मध्य किती इलेक्ट्रॉन्स दोन दुसऱ्या कक्ष मध्ये तेच नील्स बोर च्या सूत्रानुसार पी एन स्क्वेअर टू मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ ऑर्बिट आणि त्याचा वर्ग किती प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूच्या दुसऱ्या कक्ष मध्ये आठ इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त मावण्याची क्षमता असते हे लिहिले आपण आठ आणि आता याच्या तिसऱ्या कक्ष मध्ये 17 इलेक्ट्रॉनचं वितरण करायचे आपल्याला 17 ची वाटणी करायची पहिल्या कक्षेत दोन केले दुसऱ्या कक्षेत आठ केले तिसऱ्या कक्षेमध्ये किती आता उरलेले सगळे सात इलेक्ट्रॉन्स तिसऱ्या कक्षेमध्ये झाले सात इलेक्ट्रॉन म्हणजे याचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण जर लिहायचं झालं तर कसं लिहू दोन आठ आणि सात या पद्धतीने याची इलेक्ट्रॉनची मांडणी झाली. आता प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला काय वाटतं रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्या बाह्यतम कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्या बाह्यतम कवचामध्ये आठ इलेक्ट्रॉन व्हावेत सोडियमला पण वाटतं आठ व्हावेत क्लोरीनला पण वाटतं आठ व्हावेत मग सोडियम काय करतो आठ होण्यासाठी याला सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता याच्याकडे एक आहे सात कोणी देईल का देणार नाही कारण एक असल्यानंतर सात मिळण्याची शक्यता कमी असते पण क्लोरीनला मात्र सात आहे एक सहज मिळतो आणि म्हणून सोडियमला आठ होण्यासाठी सोडियम आपला या शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो सोडियम इथला एक इलेक्ट्रॉन दिला जातो सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो म्हणून सोडियमचा एक धन आयन तयार होतो आणि क्लोरीनला पण आठ व्हायचे असतात क्लोरीन काय करतो मग आठ इलेक्ट्रॉन होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो हा एक इलेक्ट्रॉन घेतला मग कोणाकडून स्वीकारतो कोण देणार असतो ज्याला नको असतो तो देणार असतो सोडियमला नकोय म्हणून सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि मग क्लोरीन वर एक मायनस आयन म्हणजे निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो का बरं कारण याने घेतला ज्या मूलद्रव्याचा अणू घेतो तो ऋण आयन तयार करतो आणि ज्याचा देतो तो धन आयन तयार करतो म्हणजे या पद्धतीने आयनिक संयुगांची निर्मिती होते आयनांची देवाणघेवाण होऊन आता नेमकी कशी याची आपण आकृती पाहू आणि मग आता आपण सोडियम आणि क्लोरीन यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं आणि त्यांचे आयन कसे तयार होतात याबद्दल पाहू आपल्याला माहिती आहे सोडियमचा अणुअंक किती असतो सोडियमचा अणुअंक 11 11 अणुअंक आहे म्हणजे काय सोडियमच्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या 11 आहे इलेक्ट्रॉन देखील 11 आहे प्रोटॉन अणूच्या केंद्रकामध्ये असतात तर इलेक्ट्रॉन्स हे अणूच्या बाह्य भागामध्ये वर्तुळाकार कक्षमध्ये परिभ्रमण करत असतात प्रत्यक्ष पाहूया आपण हा सोडियम आणि हा क्लोरीन सोडियम आणि क्लोरीन यांचा अणुअंक 11 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे आपण याच्या अगोदर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन अभ्यासलेलं आहे दोन आठ आणि एक हे सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण तर क्लोरीनचा अणुअंक 17 आहे क्लोरीनचा अणुअंक 17 आहे म्हणजे क्लोरीनच्या अणूमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आणि 17 प्रोटॉन्स आहेत आणि नील्स बोरनी सांगितलेल्या अणुप्रतिकृती प्रमाणे टू एन स्क्वेअर या सूत्रानुसार इलेक्ट्रॉनचं वितरण जर आपण करायचं ठरवलं तर पहिल्या कवचामध्ये दोन दुसऱ्या कवचामध्ये आठ आणि तिसऱ्या कवचामध्ये उर्वरित सात इलेक्ट्रॉन्स सामावले जातात आणि ते वर्तुळाकार कक्षामध्ये परिभ्रमण करतात म्हणून आपल्याला याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे लिहिता येईल दोन आठ आणि सात या पद्धतीनं त्यानंतर ज्यावेळेस सोडियम क्लोराईडचा रेणू तयार होतो म्हणजे एनएसीएल हा सोडियम क्लोराईडचा रेणू तयार झाला त्यावेळी काय होतं या सोडियमला आता हा सोडियमचा अणू आहे हा क्लोरीनचा अणू आहे आणि सोडियमच्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे क्लोरीनच्या अणूच्या बाह्यतम कवचामध्ये सात इलेक्ट्रॉन आहेत प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूचा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणं हे कशासाठी असतं प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूला आपल्या नजीकच्या निष्क्रिय मूलद्रव्यांप्रमाणे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करायचं असतं त्यासाठी मूलद्रव्यांच्या अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात आणि इलेक्ट्रॉनशी देवाणघेवाण करतात
म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात म्हणजे काय करतात, ते इलेक्ट्रॉन्स देतात किंवा घेतात किंवा इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करतात। या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि नजीकच्या निष्क्रिय मूलद्रव्यांप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करतात। म्हणून ते करण्यासाठी सोडियमला दोन पॉसिबिलिटीज आहेत, काय करावं लागेल आठ होण्यासाठी। पहिली पॉसिबिलिटीज काय, इथे याला आठ होण्यासाठी या यम कवचामध्ये म्हणजे तिसऱ्या कवचामध्ये आठ होण्यासाठी सात घ्यावे लागतील इलेक्ट्रॉन्स किंवा एक द्यावा लागेल। आणि दोन्हीपैकी सोयीचं काय, मग एक इलेक्ट्रॉन देणं अधिक सोयीचं आहे, म्हणून हा सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो। सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो आणि सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो म्हणून सोडियमचा एक धन आयन तयार होतो। या ठिकाणी धन प्रभार तयार झाला, हे आयन तयार झाले। आणि क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे, क्लोरीनच्या बाह्यतम कवचामध्ये सात इलेक्ट्रॉन्स आहेत, हा क्लोरीनला पण आपलं अष्टक पूर्ण करायचं असतं। मग अष्टक पूर्ण होण्याच्या दृष्टीनं सोयीचं काय आहे याच्यासाठी, एकतर सात दिल्यानंतर याच्याप्रमाणे आठ होतील म्हणजे ही कक्षा लोप पावेल आणि हीच कक्षा अंतिम राहील त्याची, आठ होतील, किंवा एक घ्यावा लागेल। आता सोयीचं काय, सात इलेक्ट्रॉन्स असल्यानंतर एक इलेक्ट्रॉन्स मिळणं सोयीचं आहे। आणि याचं रासायनिक संयोग कोणासोबत झालाय, क्लोरीनचा सोडियम सोबत, सोडियमला एक द्यावा लागतो आणि क्लोरीनला एक हवाय, म्हणजे क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून क्लोरीनचा एक ऋण आयन तयार होतो, आयन तयार झाले। म्हणजे हे सोडियम आणि क्लोरीनचे अणू आहेत आणि सोडियम आणि क्लोरीनने रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांचे आयन तयार झाले, सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन, आयन हे स्थिर असतात। आयनांची निर्मिती झाली म्हणून सोडियम क्लोराईडचा हा रेणू तयार झाला, म्हणजे हे मीठ तयार झालं, मिठाचा रेणू। आणि हा मिठाचा रेणू कसा आहे, स्थिर रेणू आहे, कारण याच्यामध्ये धन आणि ऋण आयन तयार झाले। आणि हे दोन्ही धन आयन आणि ऋण आयन हे विरुद्ध प्रभारांचे आयन आहे, विरुद्ध प्रभारांच्या आयनांमध्ये परस्पर आकर्षण असतं, म्हणजे ते घट्ट असतात, एकमेकांच्या जवळ असतात, कारण विजातीय प्रभार आहेत आणि विजातीय प्रभारामध्ये आकर्षण असल्यामुळं ते एकमेकांच्या जवळ असतात आणि जवळ असतात म्हणजे त्यांच्या लगतच्या कणांमधलं अंतर कमी असतं, अंतर कमी असतं म्हणून आकर्षण बल जास्त असतं आणि आकर्षण बल जास्त असतं म्हणून ते स्थायी स्वरूपामध्ये असतात। आणि ज्यावेळी आपल्याला यांच्यामधून ह्या आयनांचं विलगीकरण करायचंय म्हणजे विचरण करायचंय, त्यावेळी काय करावं लागेल, यांना आपल्याला पाण्यामध्ये टाकावं लागतं। पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण बल क्षीण होतं आणि सोडियमचे आयन आणि क्लोरीनचे आयन एकमेकांपासून दूर जातात, हे इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर, म्हणजे त्याचं अपघटन केल्यानंतर किंवा सोडियम क्लोराईडला उष्णता दिल्यानंतर त्याचं इलेक्ट्रोलिसिस करणं किंवा उष्णता देणं, उष्णतेनं देखील ते वितळतं आणि सोडियम आणि क्लोरीनचे आयन एकमेकांपासून दूर जातात। अगोदर मात्र स्थायी स्वरूपामध्ये असताना आकर्षण बल अधिक असतं म्हणून ते एकमेकांच्या जवळ असतात। आणि आपण जर आता हे सोडियमचे धन आयन तयार झाले, क्लोरीनचे ऋण आयन तयार झाले आणि आरएमएसच्या अंमला आणि अंमलारीच्या सिद्धांतावरून आपण अभ्यासलो होता, एखाद्या पदार्थाचा रेणू पाण्यामध्ये विरघळवला असता जर एच प्लस आयन देत असेल तर तो आम्ल म्हणावा आणि ओ एच मायनस आयन देत असेल तर त्याला अंमलारी म्हणावं। इथं मात्र एच प्लस पण नाही आणि ओ एच मायनस पण नाही, म्हणजे एच प्लस नाही आणि ए प्लस आहे, ओ एच मायनस नाही सीएल मायनस आहे, म्हणजे एच प्लस आयनांपेक्षा एन ए म्हणजे सोडियमचे प्लस आयन हे वेगळे, तर ओ एच मायनस आयनांपेक्षा क्लोरीनचे मायनस आयन हे वेगळे। म्हणजे काय, जर एच प्लस आणि ओ एच मायनस आयनांपेक्षा वेगळे आयन जर तयार होत असले तर त्याला आपण काय म्हणतो, क्षार म्हणतो। म्हणजे हा मिठाचा रेणू काय आहे, क्षार आहे, यालाच सॉल्ट म्हणतात, हे सॉल्ट तयार झालं। याचा अर्थ काय, आपल्याला या आयनिक संयुगांमधून आम्ल तयार होतात, ऍसिड तयार होतात, आम्लारी तयार होतात म्हणजे बेस तयार होतात आणि क्षार तयार होतात म्हणजे सॉल्ट देखील तयार होतात। रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणं हे या पद्धतीनं होतं, हे आपल्याला यावरून लक्षात येतं। आपल्याला आणखी सोडियम क्लोराईड बद्दल अभ्यासायचंय, ते नंतरच्या तासामध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये।